हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत कारल्याची चटणी. एकदम छान होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि कमी कडू लागते अशी चटणी तयार होते. कारलं म्हटल्याच्यानंतर थोडंसं कडू तर लागणारच. तर सर्वात आधी मी कापून घेतलं, एकदम बारीक असं पातळ कट करून घ्यायचं आहे कारलं. आणि थोडंसं लिंबू टाकूया त्याच्यामध्ये, अर्धं लिंबू टाकत आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद. सर्व साहित्य लावून अर्धा तास ठेवा किंवा रात्रभर ठेवलं तर खूपच छान होतं, पण घाई असेल तर अर्धा एक तास ठेवून तुम्ही चटणी बनवू शकता. तर आता मी सर्व मिक्स करून थोडंसं झाकून ठेवते, त्याला पाणी सुटतं. त्याच्यानंतर आपण ते पाणी पूर्ण पिळून काढून घ्यायचं आहे. आणि गॅस एकदम कमी आचेवर ठेवायचा आहे आणि तव्यावर कारल्याच्या जे आपण पातळ चकत्या कापून घेतल्यात त्या पसरून ठेवायच्यात. गॅस कमी मिडियम करा आणि मस्त कडक असं खरपूस कारलं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाका म्हणजे असं ब्राऊन होणार आणि क्रंची असं कारल्याची चटणी रेडी होते. आता फोडणी करून घेऊया. कारलं एक 10 ते 15 मिनटं मी गॅस मिडियम कमी करून ठेवला आहे, तर कारलं छान झालं आहे बघा. आता एक कांदा घेतला आहे मोठा चिरून आणि लसणाच्या 2-3 पाकोळ्या घेतल्यात. तर कांदा परतून घ्यायचा आहे. कारलं बाजूला थोडंसं तव्याला तसंच ठेवायचं आहे करून, म्हणजे ते कडक होत राहणार. थोडासा कढीपत्ता घेतला आहे, लाल मिर्च टाकूया आणि कांद्यासाठी जे मसाला आहे त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे. कारल्यामध्ये आधी पण आपण मीठ टाकलं आहे भरपूर. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता परतून घ्यायचा आहे मसाला पूर्ण. तर रेडी झाली आहे बघा कारल्याची चटणी, खूप छान होते. नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.